नमस्कार 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 परब तुमचीच वाट बघतोय या 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 बसा बसा थँक्यू हा मी बोलवल्यावर अगदी तातडीने आलात तुम्ही खरंच थँक्यू हो मग मापसेकरांचा शब्द कसा खाली पडू देणार आणि विलास भाऊ हा लग्नाचा घाट कशासाठी अहो आमच्या ओळखीतल्या कोणासाठी तरी हवाय कशा आहेत वहिनी काय म्हणतात परवानू हाय सर कसे इलर विलास भाऊनी बोलवलंय असा तुम्ही मी सांगितलेले फोटोज आणि डिटेल्स आणलीत हो या अल्बम मध्ये फोटोज आहेत बर आणि हे आम्ही सिलेक्ट केलेले खास फोटो फोटोच्या मागे मुलाचं नाव आणि नंबर आहे बर बाकी डिटेल्स या फाईल मध्ये आहेत एक मिनिट ठीक येतो या थँक्यू नमस्कार विलास तू आजच सगळं फायनलाइज करणार आहेस का काय रे विलास काय चाललंय अगं मुलांची उत्तम स्थळं मागवली आहेत शिरोडकरच लग्न जमत नाहीये ना आता स्वयंवरच लावून देतो तिचं तुझं लग्न जमत नाही म्हणून आम्हाला आडकाठी करतेस घे एवढी स्थळं आणली आता आजी एकापेक्षा एक उत्तम स्थळ आहे सगळ्याच बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत दिसण्याच्या बाबतीत आणि सगळी स्थळं अगदी श्रीमंत आहेत बघ बघ एवढी स्थळं आहेत फक्त बोट ठेव फोटोवर 8 दिवसात लग्न लावून देतो तुझं पुतळ्यासारखं उभं नाही राहायचं हे फोटो बघायचे पसंत करायचे आणि घरी कळवायचे आजच्या आज काय तो निर्णय लागला पाहिजे कळलं आठ दिवसात लग्न तुझं आणि मग आय एम टू गुड ब्रो तू कसा आहेस मी मस्त आणि बयोजी कशा आहेत कोण रे तू अजय अगं विकी आपला काय रे इतक्या वर्षानंतर आजी बरी लक्षात राहिली तुला म्हणजे काय लहानपणीच्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत माझ्या आजी नमस्कार करतो औक्ष म्हणतो औक्ष परदेशात गेलास
पण घरचे संस्कार विसरलेला नाही पोरगा. अरे पण तू आज इथे कसा काय? म्हणजे मी इथे येऊच नाही शकत. अरे बाबा, आयुष्यभराच्या गोष्टी दरवाजातच करायच्यात की काय? त्याला आज बोलवशील का नाही? बायो ना पसारा और आणि जरा चहा पाण्याचं बघा पाहुण्यांच्या. ये ये चला आधी. बस बस क्या? अरे किती वर्षांनी भेटतो आज आपण. मला आठवतंय तुम्ही मातीत खेळायचात आणि मग तान लागली की घरामध्ये येऊन पाण्यामध्ये तशीच हात बुडवायचात. आणि मला असं वाटत, अरे नको रे त्या मातीचे हात पाण्यात घालू. पण तुम्ही काय ऐकायचं नाही, तुम्ही त्याच मातीच्या हाताने आपले पाणी प्यायचं. आणि पाण्याबरोबर तुम्ही आम्हाला गुळाचा खडा सुद्धा द्यायचात, तेही लक्षात आहे माझ्या. खरंच 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 केवढा राजविंड झालायस रे मोठा होऊन. असा शेवडा होता लहानपणी. आजी काय बोलशील ना तू पण. आणि राजबिंडा दिसणारच, मित्र कोणाचा आहे? खरच रे बाबा, खरच खरच. बर वहिनींची ओळख करून देतोयस ना? तुला कसं कळलं? म्हणजे काय, तू तर मला लग्नाला इन्व्हाइट पण केलं नाहीस, पण तुझ्या लग्नाची खबर माझ्याकडे अमेरिकेपर्यंत पोहोचली. मला तर नाव पण लक्षात आहे, छान नाव होत. काही अगं विक्रम आहे. बस ना बस. हा नाव चांगलंच नाव आहे माझ्या लक्षात आहे, मला आठवत आहे. मी काय म्हणते, तू आत्ताच आलायस ना, मग जरा फ्रेश होऊन घे, गप्पा काय कधी मारता येतील नाही का? नाही फ्रेश नंतर हो, पण तुझ्यापर्यंत अमेरिकेत जी खबर पोहोचली ना ती चुकीची. चुकीची? आणि ही तुझी वहिनी नीला. हॅलो. हॅलो. घ्या ना पाणी, घ्या ना. दे घे पाणी. सावकाश. अरे वर बघ, ठसका लागलाय त्याला. सॉरी मला ठसका लागला. सावकाश मी फ्रेश होऊन येतो. चल चल मी रूम दाखवतो. चल काय रे अमेरिकेत गेला, गावचं पाणी तुला लागायला लागलं. चल ठीक आहे. अग अग मीठ आहे ते. सॉरी लक्षात नाही आलं माझ्या. मला कळतीये तुझी मनस्थिती. मी करते चहा, तू बाजूला. नाही नको, मी करते. आई या नवीन पाहुण्याचं टेन्शन आलंय मला. कोण विक्रम? अगं तो लहानपणापासूनचा मित्र आहे विलासचा, सासूबाईंच्या मैत्रिणीचा नातू आहे तो. आता मला वाटतं अमेरिकेत असतो. पण विलास खूप दिवसांनी असं परक्या लोकांसोबत वावरतोय ना. मगाशी ते परब आले होते ना, त्यांनी विलास समोरच मला वहिनी म्हटलं.
नशीब सुलेखा बहिणी होत्या आणि त्यांनी वेळ मारून नेली. पण आता ही परकी व्यक्ती तर सतत विलास सोबत असेल. अगं तुला वाटतो तितका परका नाहीये तो. म्हणजे विलासचं बालपण मला अस्पष्ट आठवतं, पण त्या आठवणींमध्ये हा विक्रम सुद्धा आहेच अगं. म्हणजे मला सासूबाई एखाद्या खोलीत कोंडून ठेवायच्या आणि मग तेव्हा त्या खोलीच्या खिडकी बाहेर खेळता खेळता विलास बरोबर हा विक्रम सुद्धा यायचा. पण त्यांना विलासच्या ऍक्सिडेंट बद्दल आणि आताच्या परिस्थिती बद्दल काहीच माहिती नाही. आता खूप दिवसांनी दोघं भेटलेत तर ते एकमेकांसोबत वेळ घालवतील, जुन्या मित्रांना भेटतील. चुकून कोणी काही बोललं तर हो खरंय, हे माझ्या लक्षातच नव्हतं आलं. हो आई, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपण विलासला खूप जपतोय. त्याला जबरदस्ती काही आठवू नये, त्याच्या डोक्यावर ताण पडू नये म्हणून आपण एवढे प्रयत्न करतो. बाहेर काही घडलं तर आपण ते कसं हँडल करणार? मग तुला काय वाटतं आपण काय करायला हवं? आई आपण विक्रमना सगळं विलास बद्दल सांगूया का? नाही म्हणजे आपण बाहेर नसताना काही घडलं तर ते तरी काही हँडल करू शकतील ना? हो चालेल, आपण तसंच करूया. दिस इज हायली इम्पॉसिबल. असं कसं होऊ शकतं? सॉरी अँड थँक्स फॉर द टी. वेलकम. आईंना जरा बोलायचं होतं तुमच्याशी. आईंना? विलासची आई. विलास? पण तुम्ही तुला तशी फारशी ओळखत नाही, पण लहानपणी तू विलास बरोबर सतत असायचास असं मला अस्पष्ट आठवत. तुझी विलासच्या बाबतीतली मैत्री, आपुलकी, हे सगळं जाणवतंय मला. म्हणूनच त्या हक्काने मी आज तुला सगळं सांगणार आहे विलास बद्दल. विलास बद्दल काय? विक्या, अरे तुझ्या आई, तुम्ही इथे कसे? ते हिला चहा द्यायचा होता त्याला. तू चहा घेनंतर एक जबरी सरप्राईज आहे तुझ्यासाठी. सरप्राईज काय? चल बाहेर, चल 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 ये. अरे ये 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 ये.
येस तुझं सरप्राईज, तुझ्या आवडीचे खाजे. ओके इट्स नाईस, अमेझिंग. तुझ्याही सगळं लक्षात आहे ना? टेस्ट अजिबात बदलली नाही ना कामाची? अजिबात बदलली नाही, अगदी होती तशीच आहे. हे विक्या, तुला आठवतंय आपण शाळेत असताना एक दिवशी कामतचे खाजे गायब केले होते आणि तलावावर जाऊन फस्त केले होते, आठवतंय? मला आठवतंय, मला नीट आठवतंय. पण तुला सांगू विलास, हे खाल्ल्यावरती ना मला असं वाटतंय की आपण आपल्या ओल्ड स्कूल डेज मध्ये परत गेलोय. पण मिस्टर विक्रम जागीरदार, शाळेच्या आठवणीत रमू नका आता. लग्नाचे झालोय आपण. नाही, माझं ठरलंय लग्न. आपलं काय? तिकडे अमेरिकेत जाऊन कोणी गौरी मॅडम पटवलीस? अमेरिकेत कोणी गौरी मॅडम नाही, पण सोड ना, इट्स अ लॉंग स्टोरी, नंतर कधीतरी सांगेन. हरकत नाही, तू खाजे एन्जॉय कर. आणि आता आलायस तसा माझ्या आणि निलाचं लग्नाचे लाडू खाऊनच जायचंय, कळलं ना? अरे देवा, विलासने पुन्हा लग्नाचा विषय काढला. तसं हे पार्सल लग्नाचंच आहे, पण तुला लग्न करून सेटल व्हायचं असेल ना, हिच्याशी लग्न केलं तर जाशील खड्ड्यात. महा दीडशाने रे. अरे मी काय बोलतोय लक्ष आहे ना तुझं? विक्या, हॅलो. हा, त्यासाठी मला लॅपटॉप ओपन करावा लागेल. हा एक मिनिट विलास, मी आलोच. तो अकाउंट मध्ये पैसे आले पण अर्धेच आले. पुढच्या आठवड्यापर्यंत उरलेली अमाऊंट अकाउंट मध्ये ट्रान्सफर झाली पाहिजे. झालास का सेटल? हो. सॉरी, मी एकेरी नावाने हाक मारली पटकन. इट्स ओके, ऑलराइट. नाही तसं नाही, तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे ना म्हणून. एनीवे, मी तुला आवरायला मदत कर. ती बॅकग्राऊंड देतेच. माझं मी आवरेन. सॉरी, मी तुझ्या बॅगला तुझी परमिशन न घेता हात लावला. नो प्रॉब्लेम, इट्स ओके. ह्या कपाटाच्या कीज कुठे आहेत? कीज? हो, मला हे कपाट लॉक करायचं. अरे, किल्ल्या कपाटातच असतील. पण आमच्या घरी कोणी कपाट लॉक नाही करत. आणि असा कुठला खजिना लपवलाय तुझ्या बॅगेत की तुला मित्राच्या घरी कपाट लॉक करायचंय? प्रश्न मित्राच्या घराचा नाही. काही गोष्टीत मी माझी प्रायव्हसी जपतो आणि दुसऱ्यांच्या प्रायव्हसीचा रिस्पेक्टही करतो. एवढं काय महत्वाचं असेल त्यात?